ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत। तासगावच्या कस्तुरबा हॉस्पिटलचे खासगीकरण करू दिले जाणार नाही, महादेव पाटील। नगरपालिकेच्या कस्तुरबा हॉस्पिटलसाठी राष्ट्रवादी वगळता सर्व विरोधक एकवटले। एकीकडे कोरोनाचा तासगावमध्ये प्रचंड उद्रेक होत असताना तासगाव नगरपालिकेचे कस्तुरबा हॉस्पिटल मात्र अजून इमारतीच्या अंतर्गत कामकाजाच्या प्रतीक्षेत आहे। पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी हे हॉस्पिटल लवकरात लवकर लोकांच्या सेवेमध्ये यावे असे प्रशासनाला तासगाव मधील आढावा बैठकीच्या वेळी सूचना दिल्या होत्या। मात्र आज काँग्रेस, शिवसेना, प्रहार व संभाजी ब्रिगेड यांनी या हॉस्पिटलची पाहणी केली असता या सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची या कामावर नाराजी आहे। येत्या 8 दिवसात जर हे हॉस्पिटल तयार झालं नाही तर मात्र हे सर्व पक्ष या हॉस्पिटल समोर धरणे आंदोलनाला बसणार आहेत अशी प्रतिक्रिया या सर्वच पदाधिकाऱ्यांनी वज्रधारीशी बोलताना दिली आहे। तर पाहूयात यावरती काय म्हणत आहेत विरोधक। तासगाव शहरामध्ये जे कस्तुरबा गांधी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचं काम पूर्ण झालेलं आहे आता इमारतीचं, आणि ते हॉस्पिटल 100 बेडचं कोरोना हॉस्पिटल तातडीनं होऊ शकते अशी परिस्थिती त्या ठिकाणी आज सगळ्या पत्रकारांनाही त्या ठिकाणची बघितलं। त्यामध्ये विश्वजीत कदम साहेबांनी सूचना दिल्यात की तातडीनं ते सुरू करा, जयंत पाटील साहेबांनी सूचना दिल्या तातडीनं सुरू करा, परंतु खासदार संजय पाटील आणि त्यांची टीम तिथलं जे काम गतीनं चालू होतं ते आता उलट तिथलं कामाचं स्पीड कमी केलेलं आहे, कारण त्यांना ते हॉस्पिटल खाजगी कोणाच्या तरी घशामध्ये घालायचं आहे। आणि आमची मागणी त्यामुळं आहे की तातडीनं ते कोरोनासाठी फ्री व्हायला पाहिजे, कारण फ्रीसाठी व्हेंटिलेटर तासगाव तालुक्यामध्ये एकही नाही। जे हॉस्पिटल आहेत ती सगळी पेड हॉस्पिटल आहेत आणि एवढं मोठी इमारत असताना तिथं तातडीनं होण्यासारखी अवस्था असताना त्या ठिकाणी केलं जात नाही, म्हणून आम्ही त्या संदर्भामध्ये 8 दिवसाची मुदत मुख्याध्यापकांनी दिली आहे। जर तातडीनं केलं नाही तर 8 दिवसानंतर आम्ही पूर्ण ताकदीनं काँग्रेस, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आणि इतर काही प्रहार इतर सगळ्या संघटना ज्या बरोबर येतील त्या सगळ्यांना वंचित असलेल्या सगळ्यांना बरोबर घेऊन तातडीनं जोपर्यंत हॉस्पिटल होत नाही तोपर्यंत तिथं धरणेदारांची भूमिका आणि ते हॉस्पिटल व्हायला पाहिजे अशी भूमिका घेतोय। आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाही वेळ मागितली, जिल्हाधिकाऱ्यांनी तिथे तातडीने व्हिजिट करावी आणि तिथली परिस्थिती पाहून तिथे सूचना द्याव्यात अशासाठी आम्ही त्यांनाही भेटतोय। तासगाव शहरामध्ये सध्या कोरोनाचं थैमान घातलेलं आहे आणि मृत्यूदर ही तासगावमध्ये वाढता आहे। लॉकडाऊन इतका परिणामकारक अजून अंमलात आलेला नाही, त्याकरता आजच माध्यमांना म्हटले त्याप्रमाणे सर्वपक्षीय आम्ही आज दवाखान्यात आपला कस्तुरबा गांधी जे बाळंतपणाचा दवाखाना आहे तो आता पूर्णत्वाला गेलेला आहे। त्यामध्येच मागच्या आठवड्यामध्ये पालकमंत्र्यांनी आणि विश्वजीत कदमांनी लवकरात लवकर इथं कोविड हॉस्पिटल नागरिकांच्या मागणीनुसार लवकरात लवकर पूर्ण करून ते चालू करावं असा आदेश केला, परंतु या नगरपरिषदेनं त्याला पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे आणि अद्याप इमारत पूर्ण असूनसुद्धा त्यात कुठल्याही हालचाली नाही। आणि तासगावमध्ये मजुरांची संख्या जास्त असल्यामुळं फार सदनता नसल्यामुळं कोरोनाचे उपचार हे खाजगीमध्ये महाग होत आहे, त्यासाठी नगरपरिषदेकडून अथवा शासनाकडून ते आपल्याला लोकांना मोफत उपचार देता येतील यासाठी हा दवाखाना लवकर लवकर चालू करणं गरजेचं आहे। 1 आठवड्याच्या आत तो जर दवाखाना नाही चालू झाला तर आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आंदोलन करण्याच्या तयारीत आहे आणि कलेक्टर साहेबांना आजच भेटून त्याच्यावर तात्काळ कारवाई करून आणि कलेक्टर साहेबांनी इथल्या नगरपालिकेंना मुख्याधिकाऱ्यांच्या पूर्णपणे लक्ष ठेवून स्वतः लक्ष घालून त्यांनी हा दवाखाना लवकरात लवकर नागरिकांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यासाठी आज आम्ही जात आहोत। संकेत पाटील, तासगाव।